अभिजित पाटील यांना दिलासा मिळालेला आहे. विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आलेली आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अभिजित पाटील यांना हा मोठा दिलासा आहे. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आलेली आहे. सोलापूरच्या उमेदवारांना पाठिंबा देताच कारवाई मागे घेण्यात आली आहे. राज्य शिखर बँकेनं कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर अभिजित पाटील यांचे सूर हे बदललेले होते. अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो असं फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिल्याचं देखील कळतंय. माढा सोलापूरच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर 48 तासात जप्तीची कारवाई ही मागे घेण्यात आलेली आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, अभिजित पाटील यांच्या कारखान्याला जीवदान मिळाल्याची बातमी समोर येते आहे. विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई ही मागे घेण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अभिराज हुबाळे यांच्याकडून. अभिराज, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो हे तत्व या ठिकाणी वापरण्यात आल्याचं कळत आहे. आणि अर्थात अभिजित पाटील यांच्या कारखान्याला जीवदान मिळालंय. नक्कीच, या ठिकाणी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 26 एप्रिल रोजी जप्तीची कारवाई करण्यात आली होती. कारखान्यावर तब्बल 442 कोटी रुपयांचं राज्य सहकारी बँकेचं कर्ज होतं, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2 दिवसात अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि त्या भेटीमध्ये अभिजित पाटलांना सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला मदत करा निवडणुकीमध्ये, आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि त्याच तत्वानुसार आता अभिजित पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आलेली आहे. आज त्या कारखान्याला केलेलं सील काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाजपने कुठंतरी निवडणुकीच्या काळात अभिजित पाटलांनी मदत केल्यामुळे, पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांना रिटर्न गिफ्ट दिलं काय अशी चर्चा आता पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. 5 तारखेला खुद्द देवेंद्र फडणवीस हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर येणार आहेत. आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिजित पाटील यांचा संपूर्ण गट सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर करणार आहे. याच दरम्यान नाना पटोले काल सोलापूरमध्ये होते. नाना पटोलेंनी ही कारवाई मागे घेण्याबद्दल किंवा फडणवीस यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. आणि आपण निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. कुठंतरी अभिजित पाटलांच्या कारखान्याला जरी जीवदान मिळालेलं असलं तर ही प्रक्रिया वादात अडकण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. फरा, नमस्कार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 सविस्तर माहिती करता उबाळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.